नमस्कार, मी गायिका प्रभा आत्रे. पंडित सुरेशबाबू माने आणि त्यांची धाकटी भगिनी पद्मभूषण गानहिरा हिराबाई बडोदेकर यांची मी शिष्या. 1947 पासून या कुटुंबाशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. 1989 साली महाराष्ट्र शासन पुरस्कृत माझ्या स्वरमय पुस्तकात सुरेशबाबू, हिराबाई आणि भीमसेनजी यांच्यावर माझे लेखही आहेत. हिराबाईंच्यावरचा माझा लेख तर शाळांमधून पाठ्यपुस्तकातही समावेश केलेला आहे. भाई, व्यक्ती की वल्ली या चित्रपटात गुरुवर्या गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या संबंधात जे चित्रण झालेलं आहे ते पाहून खूप खूप वाईट वाटलं आणि रागही आला. केवळ हिराबाईंच्या काळातच नव्हे तर आजही एक आदर्श स्त्री कलाकार म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. अत्यंत शालीन, सौम्य, मृदू पण भारदस्त असं त्यांचं वागणं बोलणं होतं. हा चित्रपट हिराबाईंच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करणारा, घोर अपमान करणारा असा आहे. पु. ल. देशपांडे, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी यांच्यापेक्षा 15-20 वर्षांनी हिराबाई मोठ्या आहेत. त्या सगळ्यांना हिराबाई मातृस्थानी, गुरुस्थानी अशा होत्या. या तिघांनी हिराबाईचा एकेरी नावानं उल्लेख करावा याचा आश्चर्य वाटत. आपल्यापेक्षा मोठ्या एका आदरणीय अशा स्त्री कलाकाराला एकेरी नावानं संबोधणं आजही असंस्कृतपणाचं लक्षण मानलं जात. हिराबाईंच्या काळात तर नाहीच नाही, पण आजही विशेषत शास्त्रीय संगीत क्षेत्रात उभं राहून टाळ्या वाजवणारी स्त्री कलाकार आढळणार नाही. हिराबाईंचं काम करणारी स्त्री समवयाची दाखवली आहे आणि तिचे हावभावही भडक आहेत. हिराबाईंचं घर सगळ्या कलावंतांसाठी स्वरमंदिर होत. लहान मोठे अनेक कलाकार हिराबाईंच्या घरी त्यांच्या घरी जाऊन हजेरी लावत असत. सगळ्यात कळस म्हणजे हिराबाईंचं घर हे दारू मिळण्याची जागा आहे असं दाखवलं आहे. हिराबाईंच्या घरी जाण्यापूर्वी पु. ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी यांच्यामधलं संभाषण तसंच दार उघडताना हिराबाईंचं बोलणं आणि मैफिल चालू असताना दोन गाण्यामध्ये पु. ल. वसंतराव आणि भीमसेनजी यांच्यामधलं संभाषण, अभिनय या सर्वांमुळे हिराबाईंच्या व्यक्तिमत्वाचं चारित्र्य हननच झालं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे अशा पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे, पद्मभूषण गानहिरा हिराबाई बडोदेकर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व, संगीत नाटक अकॅडमी सन्मानित पंडित वसंतराव देशपांडे यासारख्या आदरणीय लोकप्रिय व्यक्तींवर जेव्हा एखादं चित्रण करायचं असतं तेव्हा केवळ त्या व्यक्तीच्या संबंधात नाही तर त्या चित्रीकरणात येणाऱ्या इतर महत्त्वाच्या व्यक्तींसंबंधातही प्रथम काळजीपूर्वक जबाबदारीनं शोध कार्य करणं आवश्यक असतं. एवढंच नाही तर त्या व्यक्तीच्या जवळच्या माणसांशी चर्चा करायला हवी. चित्रीकरणाच्या वेळी त्यांना बोलावून ज्या व्यक्तीचं चित्रण चाललं आहे त्याचे हावभाव, बोलणं, चालणं हेही तपासून घेणं जरुरीचं आहे. आज शोध कार्यासाठी संदर्भ सामग्री म्हणून चित्रपट म्हणा, डॉक्युमेंटरी म्हणा अशा गोष्टींचाही नेहमी उपयोग केला जात असतो हे विसरून चालणार नाही. भाई, व्यक्ती की वल्ली हा चित्रपट डॉक्युमेंटरी नसला तरी निर्माता, निर्देशक
यांच्या मनात काही वेगळं सांगायचं असलं तरीही ज्या तऱ्हेनं चित्रीकरण झालं आहे त्यामुळे नको असलेला संदेश लोकांपर्यंत जातो आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. चित्रपट हा त्या त्या काळाचं त्या त्या व्यक्तीच्या जीवनाचं प्रतिबिंब असतं. खरं म्हणजे हा चित्रपट मद्यपानावर आहे की काय अशीच शंका येते. पुलं वसंतराव भीमसेनजी यांचे कारण नसता नको तितके मद्यपानाचे सीन घातले आहेत त्यामुळे त्यांच्याही व्यक्तिमत्वावर अन्याय झाला आहे. कर्तृत्वपण व्यक्तींच्या कार्यावर जास्तीत जास्त प्रकाश अशा चित्रपटातून टाकायला हवा. एरवी ही माणसंही आपल्याप्रमाणे सामान्य असतात. आपल्याप्रमाणेच त्यांच्यातही चांगल्या वाईट गोष्टी असतात हे लक्षात घ्यायला हवं. सामान्य असूनही ही माणसं असामान्य कार्य करतात हे दाखवणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून हा चित्रपट अयशस्वी ठरला तर आहेच पण त्यानं अनेक प्रियजनांनाही दुखावलं आहे. भारतीय संगीत परंपरा आणि संस्कृती यांचा अभिमान बाळगणारे संगीतावर प्रेम करणारे आमचे रसिक श्रोते स्वतः कलाकार चित्रपटाचे निर्माते निर्देशक शासन आणि चित्रपटाला प्रदर्शनाचे परवानगी देणारे मंडळ यांनी या गोष्टीची दखल घेणं जरुरीचं आहे.